विठला विठला
Oh,
याल तरी यार ला याल तरी यार ला याल अवगे माझा मागे मागे अवगे माझा मागे मागे माझा मागे अवगे माझा मागे मागे नका भरू पोटे नका भरू पोटे नका
सांडा घाटे एने न का भरू पोटे आज दे तो पोट भरी पुरे मनाल तो वरी हरी महायोग पीठे तटे भीम रथ्याम वरम पुंडरी काय रातुम समागत तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडु कैलासिराना शिवचंद्र मोळी फणेन्द्र माथा मुकुटे जड़ा कारुण्य सिंधु भवदुख हारी तुजवीन शंभो मद पूर्ण तारी जयांचे केलिया स्मरण वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोणी आता पायी पद्मनाभ हिरा देहधारी तो पोट भरी पुरे मनाल तो वरी नंदनगरी तथा नंदुरबार शहरामध्ये अखिल भारतीय वारकरी मंडळ जिल्हा कमिटी नंदुरबार संपूर्ण माळी समाज नंदुरबार नंदुरबार शहर जिल्हा परिसर आणि वेगवेगळ्या भागातून आपल्या सर्वांच्या असलेल्या सहभागामुळे
गुजरात आणि राज्याच्या विविध भागातून नगर असेल, हिंगोली असेल, वृंदावन असेल, ऋषिकेश, हरिद्वार अशा वेगवेगळ्या भागातून सर्वांची उपस्थिती लागली आणि हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज माळी महाराज यांच्यासारखं रत्न जे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नगर जिल्हा अध्यक्ष अनिल महाराज वाळके यांच्या माध्यमातून वारकरी मंडळाच्या गाभाऱ्यात पोचलं आणि या माध्यमातून पावभा महाराज असतील, माऊली महाराज असतील, वारकरी मंडळाचे पदाधिकारी आणि विशेष करून या कार्याला मजबूती देण्यासाठी ज्यांची खंबीर साथ लागती अशा माळी समाजाने याला आमच्यामध्ये विशेष पुढाकार घेऊन तन्मन धनानं सेवा करत इतरालाही बरोबर घेऊन हे काम त्यांनी व्यवस्थिशीर पार पाडलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊ. डॉक्टर तुषार साहेबासारखी अनेक मंडळी आहेत की ज्या मंडळीने याची दुसरी बाजू राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या लोकांपर्यंत हा संदेश पोचवणं आणि या कार्याच्या मध्ये त्यांचाही सहभाग कसा नोंदला जाईल, उपस्थिती लागेल याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या आपल्यासारख्या अनेक मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. ज्ञानेश्वरी परायणाच्या माध्यमातून नेतृत्व बापू आपण केलं आणि घराघरात हा कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानोबरायांच्या भक्तीचा, त्यांच्या अद्वैत तत्वज्ञानाचा स्रोत लोकांच्या कानामनापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या 8 दिवसाच्या अनुष्ठानानं झालं, त्याबद्दल म्हणजे अभिनंदन छोट्याचं करावं, बराबरीच्या माणसाचं कौतुक करावं, पण तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळीला वंदन करावं ही आपली रीत आहे. म्हणून आपल्याला शतशः वंदन करू. हरिभक्तीपरायण विजय महाराज यांनी या ठिकाणी उपस्थिती लावून असं म्हणत नाही मी, काय असतं महाराज, लग्नाला पत्रिकेतली माणसं वेळेवर येतात पण मूळ वराडी असतात ते शिदोरी करल्यापासूनच असतात. तसं विजय महाराज आपण इथे मूळ वराड्याच्या रूपात काम केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. तुमचे संतोषानंद शास्त्री महाराजांचं उल्लेख करणं मला क्रमप्राप्त ठरत आहे. वारकरी मंडळाच्या केंद्रीय स्तरावर एक प्रवक्ता या नात्याने जे पद असतं त्या पदाला शोभेल अशा प्रकारची आळंदी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी दिल्ली या ठिकाणी भूमिका घेऊन हे कार्य व्यवस्थितपणे पार पाडलं आणि या कार्यक्रमासाठी अत्यंत अस्मितेची त्यांची उपस्थिती आणि मला असं वाटतं त्यांचीही फार काही लक्षात नाही आली तर 5 बोटाची वज्रमुठ कशी बांधायची एवढं जरी लक्षात झालं तरी बास संतोष महाराज शास्त्री कोणचे, ते वज्रमुठ बांधून देणारे संतोष महाराज शास्त्री एवढी जरी आयडेंटिटी झाली तरी खूप होईल. आमचे विनयकरी महाराज जगद्गुरु तुकोबरायच्या रूपानेच आपल्याला अशा या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा माता भगिनीचं सर्वांचं आदरपूर्वक अभिनंदन करू, धन्यवाद देतो देऊ. शूटिंगवाल्याला धन्यवाद देऊ, साऊंड सिस्टीमवाल्याला धन्यवाद देऊ, चोपदाराला धन्यवाद देऊ. आमचे अमोल महाराज असतील, यज्ञेश भैया, यज्ञेश भैयाची आई, यज्ञेश भैयाचे वडील आनंद पाटील सुरत आणि तिथून आलेली सगळी मंडळी आणि आजच्या दिवशी दहीहंडीसाठी जसे एखादी हंडी फुटली की सगळ्याला प्रसाद मिळावा तसे ज्यांच्या काल्याचे आलाप आई म्हणजे चालीचे आलाप ऐकले की कुठेतरी आपण नाविन्याचा काला करून आलो अशा प्रकारचे विजय महाराज आणि तुम्ही सगळेजणच महाराज आज तुम्ही आलात आणि खूप बरं वाटलं सगळ्यांना. पुन्हा एकदा कोटी कोटी धन्यवाद देतो. आधी काही न बोलता नियोजित वेळेत सेवा पार पडणं महत्त्वाचं असतं आणि म्हणून या अभंगाच्या चिंतनाकडे आपल्याला वळायचं आहे. विठ्ठल समारोपाला आपण पुन्हा एकदा
ज्यांनी विशेष काम केलं, जे एवढ्या चर्चेतून राहिले, अशांचा उल्लेख आपण प्राधान्यानं करणार आहोत. परंतु आज हा काल्याचा दिवस आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि कीर्तन महोत्सव विविध उपक्रमाने अत्यंत आनंददायी झालेल्या 7 दिवसाच्या या सोहळ्याची आज काल्याच्या कीर्तनाने सांगता होती आहे. लग्नामध्ये किती मंगलाष्टिका झाल्या, पण जोपर्यंत आता सावध सावध होत नाही तोपर्यंत समजायचं की अजून फायनल ऑर्डर झालेली नाही. ज्यावेळेला आता सावध सावध म्हटलं जातं, त्यावेळेला उरलेल्या सगळ्या अक्षता घेऊन माणसं तयार असतात. आता एकदा टाकलं की पुन्हा संपलं. तसं जोपर्यंत कोणत्याही उत्सवामध्ये काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत समजायचं की अजून कार्यक्रमाची सांगता झालेली नाही. वास्तविक पाहता काल्याचं कीर्तन लोक जे ऐकायला येतात ते आपल्याला नवीन काही ऐकायला मिळावं या उद्देशाने नसतात. आपण ऐकलेलंच जरा त्याला कसं तिकट मीठ लावलं जातं एवढं पाहण्यासाठी लोक येत असतात. काल्याच्या कीर्तना लोक येतात म्हणजे हा खऱ्या अर्थानं प्रभूचा प्रसाद सेवन करण्यासाठी येतात. आपल्या कार्याची पूर्णता करण्याचं आपलं कर्तव्य म्हणून मंडळी येतात. कारण काल्याचा दिवस म्हटलं की त्या दिवशीच्या कीर्तनाचा विषय ठरलेला असतो. काय असतो विषय? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र केले देवे गोकुळी, देवे गोकुळी केले ते चरित्र उच्चारावे. कोणतं चरित्र उच्चारावं? देवाने गोकुळामध्ये केलेलं आहे ते चरित्र काल्याच्या दिवशी वर्णन करावं. अशा प्रकारची आपली संप्रदायाची परंपरा आहे. देवे गोकुळी चरित्र केलं. भगवंताच्या अवताराचा विचार केला तर भगवंताच्या अवताराचा पूर्ण कार्यकाल 125 वर्षाचा आहे. त्यामध्ये 11 वर्ष हे गोकुळात गेले, 14 वर्ष हे मथुरेत गेले आणि भगवंताचा 100 वर्षाचा काल आहे की जो द्वारकेमध्ये भगवंतानी द्वारकाधीश म्हणून कार्य केलं. पण भगवंताच्या मथुरेतल्या किंवा द्वारकेतल्या किंवा हस्तिनापूरमधल्या कार्याचं चरित्राचं वर्णन इथे नाही करायचं. इथे जे चरित्राचं वर्णन करायचे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये प्रगट झाल्यानंतर 11 वर्ष वयोगटात जे चरित्र केलं त्या चरित्राचं वर्णन आपल्याला करणं हे काल्याच्या कीर्तनाचा विषय असतो. विठ्ठल 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 ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. आपले लाडके आमदार डॉक्टर माननीय विजय कुमारजी गावित साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत आहे. जय हरी जय हरी जय हरी. लेकीला
पाठवलं आपण समारोपाला आलात. हे गावित कुटुंबाचं संप्रदायावर असलेलं प्रेम आणि श्रद्धा याची पावती आहे. अशी माणसं सप्ताहाला यावीत त्यांचंच नाव असतं गावित. आणि कलाकारासारखी मंडळी कीर्तनामध्ये गावित आणि ते पाहण्यासाठी आलेले आहेत आमदार गावित. या पटेल सर, या आपल्या छोटू पाटील देहून आले. आलं देहू भक्तीनं नाहो, त्यांना वाटलं सप्त्याला जाऊ आणि इथला कार्यक्रम पाहू असे आलेले छोटू पाटील. नाव आहे छोटू, त्यांना वाटलं आपणही तिथे जाऊन भेटू. अलग लक्षात असो आपल्या मुख्य चिंतनाकडे वळणं गरजेचं आहे. माननीय आमदार साहेब या सर्वांचा उल्लेख आपण समारोपाला करणार आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. काल्याच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळात जे चरित्र केलं त्याचं वर्णन करावं लागतं. ही परंपरा आहे. आपल्या पूर्वजांनी ही परंपरा का घालून दिली असेल, काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार कोण आहे ही गोष्ट गौण आहे, पण काल्याच्या कीर्तनातला विषय गोकुळातलं चरित्र आहे ही गोष्ट थोडी समीक्षा करण्यासारखी आहे. शाळेमध्ये 3 वर्षानंतर अभ्यासक्रम बदलतो, अभ्यास मंडळ त्यातल्या काही गोष्टीतला बदल करते, पण 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे ते आजच्या समाजव्यवस्थेमध्ये वैज्ञानिक प्रगतीमध्ये ह्या संगणक युगामध्ये आणि खऱ्या अर्थानं या वैश्वीकरणाच्या गतिमान गरुडझेपेमध्ये 5000 वर्षापूर्वीचं श्रीकृष्ण चरित्र आजच्या समाजव्यवस्थेला उपयोगी पडू शकतं का? जर उपयोगाचं नसेल तर का सांगावं, आणि सांगायचं असेल तर त्याचा समाजाला काय उपयोग आहे याची थोडीशी मीमांसा करणं गरजेची गोष्ट आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कशामुळे हे चरित्र का सांगायचं, त्याच्यातले 2 मुद्दे थोडक्यात आपण पुढे घेऊ. श्रीकृष्ण चरित्र हे समाजाच्या अस्तित्वाचं चरित्र आहे, आणि श्रीकृष्ण चरित्र हे समाजाच्या उत्कर्षाचं चरित्र आहे. आळंदीला आंतरराष्ट्रीय ज्ञानेश्वरी पारायण सोहळा झाला त्यावेळेला आयबीएन लोकमतचे म्हात्रे साहेबांनी मुलाखत घेतली होती. विजय भटकर साहेब होते, अर्थतज्ज्ञ होते, आम्ही 6 जण होतो. माझ्या वाट्याला त्यांनी एक प्रश्न दिला होता, काही प्रश्न विचारले त्यापैकी एक थोडक्यात उपयोगाचा म्हणून सांगतो. त्यांनी मला विचारलं की हे विज्ञान प्रगत होत आहे, एक संगणक युग आलेलं आहे, आणि आता या अभियांत्रिकी युगामध्ये कशा कशाचा शोध लागल आणि कोणत्या कोणत्या गोष्टी मागे पडतील आणि कोणत्या पुढे येतील काहीसुद्धा सांगता येत नाही. चीनसारख्या देशाने आत्ताच मॅन मेड मून, मानव निर्मित चंद्र अंतराळामध्ये सोडून 2020 सालापर्यंत अगदी कुठेही रस्त्यावर लाईटची गरज पडणार नाही अशा प्रकारची उपकरणं नव्याने पुढे समाजामध्ये येतात. मग अशा काळामध्ये कीर्तन भजन दिंडी सप्ताह या गोष्टी टिकतील का? या गोष्टी समाजामध्ये अस्तित्व धरून राहतील का? समाजाला त्याचा उपयोग वाटेल का? त्यांना मी सांगितलं, सर एक गोष्ट लक्षात ठेवा, समाजाची एक वैज्ञानिक असो अनेक अंगाने किती जरी प्रचंड प्रगती झाली तरी माणूस म्हणल्यानंतर त्याला 2 मूलभूत गोष्टीची गरज आहे. एक आहे त्याचं आरोग्य नीट राहिलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट आहे त्याचे विचार नीट असले पाहिजे. त्याचं आरोग्य नीट असेल तर त्याचं जगणं उत्तम होईल, आणि त्याचे विचार नीट असतील त्याच्यासह समाजामध्ये सर्वांनाच सुख आणि समाधान मिळू शकेल, नाहीतर अराजकता माजेल. ह्या 2 गोष्टी अत्यंत मोला महत्त्वाच्या आहेत. कुणी किती शिकू द्या, कुणी किती पुरोगामी असू द्या, काही असू द्या,
माणूस म्हटल्यानंतर धर्म पंथ जात देश ह्या गोष्टी एकाएका टप्प्यापुरती आहेत, परंतु अखिल मानवजात आणि या विश्वाचं अस्तित्व म्हणून जर आपल्याला विचार करायचा असेल तर या दोन मूलभूत गोष्टी समाजामध्ये महत्त्वाच्या आहेत. त्याचं आरोग्य नीट राहिलं पाहिजे आणि त्याचे विचार चांगले असले पाहिजेत. कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान आपण घेतो आणि पसायदानामध्ये एकच ओवी जरी लक्षात आली तरी बस माऊली वर्णन करतात समाज नीट राहण्यासाठी काय केलं पाहिजे. खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भोवता परस्परे पडो मैत्र जीवांचे. समाजामध्ये खळ कमी आहेत पण सगळा समाज नेहमी करता आपल्या अस्तित्वाची चिंता करतोय. जगामध्ये माणसाची संख्या जास्त आहे का अतिरेक्याची संख्या जास्त आहे? अतिरेक्याची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे, परंतु समाजाला आणि संपूर्ण विश्वाला कुठेतरी धाक वाटल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबराय सांगतात हे दुष्ट प्रवृत्तीचे लोक, सज्जन त्यांची प्रवृत्ती झाली. आणि सज्जन प्रवृत्ती व्हायची असेल तर त्यांना असं मोकळं सैराट सोडण्यापेक्षा त्यांची सत्कर्मात रती वाढावी आणि सत्कर्मात रती वाढून माणसा माणसामध्ये माणसानी माणसावर माणसासारखं प्रेम करावं, एवढ्या गोष्टी जर झाल्या तर मला असं वाटतं विश्वात शांती नांदायला कुठलीच वेळ लागणार नाही, काही अडचण पडणार नाही. आणि तुम्ही पहा बाकीच्या ठिकाणी कुठेही जा पण आरोग्याचा संदेश मिळायचा असेल तर अध्यात्मच पाहिजे. विज्ञान प्रचंड प्रगतीच्या मार्गावर गेलं पण शेवटी रामदेव बाबाच्या योगाकडे जात धर्म पंथ ओलांडून लोक आले, कारण आरोग्याची शिकवण अध्यात्माशिवाय कोणी देऊ शकत नाही. एक आणि माणसाची सत्प्रवृत्ती वाढण्यासाठी अध्यात्मच माणसाला सत्प्रवृत्त करू शकतं. पण वाल्या कोळ्यासारख्याला जर वाल्मिक ऋषी बनायचं असेल तर संतांची संगती सद्ग्रंथाची शिकवण झाल्याशिवाय वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी बनणार नाही. आणि म्हणून जग जितकं प्रगतीच्या शिखरावर जाईल तितकी तितकी अधिक अध्यात्माची गरज वाढत आहे. गाडीचं जितकं पिकअप वाढेल तितकी तितकी स्टेअरिंग हे कशी असली पाहिजे? कोणती स्टेअरिंग म्हणतात? पॉवर स्टेअरिंग असली पाहिजे. वाहनाची गती वाढत असताना स्टेअरिंग पॉवरफुल केली पाहिजे. तसं विश्वामध्ये विविध अंगाने समाजाची प्रगती होत असताना संस्काराची स्टेअरिंग हे पॉवर स्टेअरिंग असल्याशिवाय आपल्या जीवनाची गाडी रोडने चालणार नाही, ते कुठे खड्ड्यात जाईल सांगता येत नाही. म्हणून कालाची गरज आहे. अध्यात्म माणसाचा शेवटचा श्वास सुटेपर्यंत नव्हे, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत अध्यात्म समाजाला गरजेचं आहे. मी असं म्हणत नाही, जोपर्यंत अध्यात्म समाजात आहे तोपर्यंत चंद्रसूर्य राहू शकतील. ही अध्यात्माची ऊर्जा आहे, ही अध्यात्माचा हा अध्यात्माचा दर्जा आहे. आणि जर अध्यात्माची ऊर्जा आणि दर्जा नसेल तर आपल्या जीवनावर कशा कशाचा कर्जा होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत याची गरज आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये दोन गोष्टी कशा सांभाळल्या जातात पहा. काल्याचं कीर्तन समाजाच्या अस्तित्वाचं आहे, कृष्णचरित्र, आणि समाजाच्या उत्कर्षाचं आहे. अस्तित्वाचं चरित्र कशा पद्धतीने आहे? मागच्या शासनामध्ये आरोग्यमंत्री साहेब अखिल भारतीय वारकरी मंडळाने महाराष्ट्र शासनाबरोबर नेहमी करता विधायक काम खूप खूप स्तरावर केलेलं आहे. मग ते पर्यावरण संतुलन असेल, कुपोषण असेल, बेटी बचाव असेल, शेतकऱ्याच्याबद्दल असेल, स्वच्छता विषय असेल, याच्यावर खूप खूप 10,000 कीर्तनकाराच्या कार्यशाळा घेऊन हे काम केलेलं आहे. माझं असं मत आहे, कालही पत्रकारांनी विचारलं वारकरी संप्रदायाचा उद्देश काय, धर्मपीठ केवळ धर्मसंस्काराचं न राहता धर्मसंस्काराबद्दल ते लोकपीठ झालं पाहिजे. लोकांच्या विविध प्रश्नाला ठुंकर घालून समाजाचं सर्वांगीण जीवन उन्नत करण्यासाठी साधू संतांनी दिलेला संदेश या व्यासपीठावर चर्चेला जाऊन त्याचं विचार मंथन होऊन लोकांच्या कानामानापर्यंत हा संदेश पोहोचणं गरजेची गोष्ट आहे. आपण याच्यासाठी चिंतन करत आहोत. त्यावेळेला एक कुपोषणाबद्दलची चर्चा चालली होती. वंदना कृष्णा त्यावेळेला त्यात सचिव होत्या, त्यांनी सांगितलं म्हणे कुपोषणाबद्दल काम करायचं आहे, वारकरी संप्रदायाने लक्ष द्यावं. मी म्हणलं त्यांना मराठी बोलता येत नव्हतं. मी म्हणलं बहुत सारे कीर्तनकार कुपोषण का कार्य करते है, बहुत सालों से करते है. भगवान श्रीकृष्ण परमात्मा का चरित्र, ये जो चरित्र है ये चरित्र कुपोषण मुक्ति की ऊर्जा है.
कुपोषण मुक्ति की ऊर्जा है, आपल्याला तोच विचार या ठिकाणी पाहायचा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आप गोकुळात असताना गोपाळगड्याला दहीदूध तूप लोणी खायला घालून ताक पिणाऱ्या म्हणजे कदान्न खाणाऱ्या उमलत्या पिढीला अलग लक्षात विटॅमिन्सयुक्त अन्न खायला दिलं पाहिजे. हा कुपोषण मुक्तीचा नारा पहिल्यांदा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी केवळ व्यासपीठावर नाही आपल्या कृतीतून दीनदुबळ्या गोपाळगड्याला सक्षम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हा कुपोषण मुक्तीचा विचार अशा प्रकारचा आहे. पहा संतांचं चरित्र हे गोकुळातलं चरित्र समाजाच्या अस्तित्वासाठी कसं उपयोगाचं आहे जरा विचार करा. आजचा काळ आहे, महिलांना 30% जागा आहेत. महिला सक्षमीकरण लगे महिलांचा विकास झाला पाहिजे. जिकडे तिकडे बचत गट आपण सगळे कट यांचा चौकटवट आता त्या झालेल्या आहेत. धट त्यांचा बसलेला आहे पट. आज आपण हा विषय पाहतोय या महाराज. परंतु आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा काल जर पाहिला तर 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण परमात्म्यांनी जगापुढे मांडलेला सिद्धांत महत्त्वाचा आहे. स्त्री ही समाजातली अर्धी शक्ती आहे. जोपर्यंत स्त्री शक्ती विकासाच्या प्रवाहात येत नाही तोपर्यंत देश बलवान होत नाही, तोपर्यंत देश बलशाली होणार नाही. म्हणून स्त्री शक्ती ही विकासाच्या प्रवाहामध्ये आणली पाहिजे, तिला विकासाची संधी दिली पाहिजे. यासाठी महिला सक्षमीकरणाचं पहिलं पाऊल गोकुळात उचललं. ते काय केलं? गाई राखायचं काम गोपाळगड्याकडे सोपवलं. पण दही दूध तूप लोणी मथुरेच्या बाजाराला विकून पैसे हातात कोणाचे आले? गोपींच्या. म्हणजे गोपीला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं पाहिजे, महिलाला सक्षम केलं पाहिजे हा मंत्र त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने समाजाला देण्याचं काम केलेलं आहे. गोपींना सांगितलं चूल आणि मूल एवढ्या मर्यादेत तुम्ही राहायचं नाही. डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. अशा प्रकारचं गोपीचं एक महिलांच्या सामाजिक उत्थानासाठी उत्कर्षासाठी अभ्युदयासाठी भगवान श्रीकृष्णाने हे पाऊल उचललं. आपण काय करतो? आपण पाहत नाही महाराज. अलग लक्षात मुळाकडे आपण जात नाही, त्याची समीक्षा करत नाहीत. आज महिलांच्या बाबतीमध्ये जर खऱ्या पहिल्यांदा पाऊल कोणी टाकला असेल तर भगवान श्रीकृष्णाने आपलं शंकरांनी पाऊल टाकेल. शंकरांनी विचार केला महिलाला सर्व बाजूनी बंद केलेलं आहे, परंतु असं नाही करायचं. ही ब्रह्मज्ञानाची गंगा जर आपल्याला प्रवाहित करायची असेल तर पहिल्यांदा पार्वतीला ज्ञान सांगितलं पाहिजे. म्हणून आदिनाथ उमा बीज प्रगटिले मच्छिंद्राला दली सहज स्थिती त्याची प्रेममुद्रा गुरुक्षादी दिली किंवा इथून पुढचा सगळा भाग. म्हणून भगवान शंकरांनी अदुगर उमेला सांगितलं. कोणाला? आणि क्रांती करत असताना प्रत्येकाला असं वाटतं की स्वराज्य यावं, पण स्वराज्यावर काम करणारी माणसं दुसऱ्या घरात जन्मावी असं नाही चालत. भगवान शंकरांनी विचार केला महिलांचा उत्कर्ष करायचा असेल तर आपल्या घरातून सुरू केला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा पार्वतीला ज्ञान सांगितलं. तोच विचार महात्मा ज्योतिबा फुलेंनी विचार केला की आता महिला शिक्षण घ्यायचं असेल तर पहिल्यांदा क्रांती ज्योती सावित्रीबाईंच्यापासून सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून हे काम झालं. अलग लक्षात ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. महिलांना जर प्रतिष्ठा द्यायची असेल तर ज्याने त्याने आपल्या घरात तिला प्रतिष्ठा द्या. सगळं जग प्रतिष्ठा दिल्याशिवाय राहणार नाही. हा क्रांतीचा मूळ मंत्र भगवान श्रीकृष्ण शंकराने दिला. आपण शंकराकडे पाहताना पाहतो अर्ध नारी नटेश्वरी, म्हणजे अर्ध्या बाजूला शंकर आणि अर्ध्या बाजूला पार्वती. आपण त्या चित्राची पूजाच केली पण त्याचा संदेश नाही लक्षात घेतला. भगवान शंकरांनी त्यावेळेस संदेश दिला अर्धनारी नटेश्वरी म्हणजे 50% जागा महिलाला द्या आणि 50% जागा पुरुषाला द्या. याचंच नाव भगवान शंकर आहे. हा संदेश आपण घेत नाही. केवळ या संतांची धर्मग्रंथातली चित्र पाहू नका, त्या चित्रातला संदेश घ्या. धर्मग्रंथातले सिद्धांत आणि त्यांनी दिलेल्या विचार प्रक्रिया याच्यातला उद्देश लक्षात घेऊन जर आपण कामाला लागलो तर समाजाचं अस्तित्व राहणार आहे. आणि समाजाचा काय होणार आहे? सर्वांगीण उत्कर्ष होणार आहे. म्हणून श्रीकृष्ण चरित्र हे समाजाच्या अस्तित्वाचं चरित्र आहे, समाजाच्या उत्कर्षाचं चरित्र आहे. आणि म्हणून काल्याच्या दिवशी कृष्ण चरित्र गायलं जावं असा साधू संतांनी दंडक घातला. ही रूढी आणि परंपरा समाजामध्ये कार्यान्वित केली. अशा प्रकारचं कृष्णचरित्र कधीचपासून सुरू झालं आपल्याला माहीत आहे.
बुडविला धर्म अधर्म झाला फार सोशवेना भारमा जाता। अशा प्रकारे वत्स्वरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्रीवा हे तो हे सांगत असे पृथ्वीवर फार पापाचं ओझं झालं आणि त्याच्यामुळे पृथ्वी कोणाकडे गेली, ब्रह्मदेवा केली गेली, ब्रह्माने इंद्राला बरोबर घेतलं, भगवान शंकराकडे गेले ब्रह्म इंद्र आणि बरोबरी शिव, चालेले क्षराब्दीशी भेटावया क्षीरसमुद्राच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण विष्णूकडे गेले आणि त्यांनी आपली तक्रार नोंदवली। हे इलेक्शन पिटिशन असल्यामुळे ताबडतोब ती फाईल निघाली, म्हणजे खूप अधर्म झाल्यामुळे ताबडतोब फाईल बोर्डावर घेतली आणि ताबडतोब निकाल देऊन टाकला। देवकीच्या उदरा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त, भगवान श्रीकृष्ण परमात्मा वसुदेव देवकीच्या पोटी अवतीर्ण झाले। त्यावेळेला कंसाला असं वाटलं की आत्ता आठवे सहा तर मारलेत, सातवं तर योग मायेने नेलेला आहे, आठवा जो पुत्र आहे याच्यापासून आपल्याला काय आहे, आपला नाश होणार आहे। त्यामुळे कंसाने कडोकट बंदोबस्त ठेवला, परंतु त्या ठिकाणी उपयोग झाला नाही। अगदी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला, अवतार झाल्याबरोबर यशोदेच्या लक्षात आलं, वसुदेवाला खूप खूप आनंद वाटला, उचळीला कमलापती अलग लक्षात भगवंताला जवळ घेतलं आणि पाहिलं मुलाला की आनंद वाटला। एक लक्षात घ्या, संसारामध्ये पुरुष दक्ष असतो का महिला दक्ष असते? आपल्या घरातल्या संसारामध्ये कोण दक्ष असतं? काय झाले तुम्हाला बोलायला जड चाललंय ती आपल्या तोंडानं बरं नसते म्हणून, तरी पण तुमच्या आतून आवाज येतोय, कोण दक्ष असते? महिला दक्ष असतात। अलग अलग ज्या ग्रामपंचायतला सेक्रेटरी चांगला ती ग्रामपंचायत उत्तम, तसं ज्याच्या नशिबाला गृहिणी चांगली त्याचा संसार उत्तम होत असतो, उत्तम। किती बारीक नजर असती, किती हुशारी महिलांची तुमच्या लक्षात आलं नाही। बाई स्वयंपाक करायला जर बसली, जर आता गॅस सोडा पण जुन्या चुली आठवण नीत आणा, स्वयंपाक करायला बसली तसं काटोटीमध्ये एखादानं भाकरी थापत असते, येलगे ती थापलेली भाकरी अशी वर तव्यावर टाकत असते, दुसरी भाकरी ती थापत असते, त्यावेळेला तव्यावरच्या भाकरीला पाणी लावत असते, पुन्हा तव्यावरची भाकरी उचलून चुलीला लावत असते, थापलेली भाकरी वर टाकत असते आणि पुन्हा ती तिसरी भाकरी थापत असते, आविल्याकडे दूध ठेवलेलं असतं, हारावर कणसं भाजायला लागलेली असतात मक्याची किंवा वांगे भाजायला लागलेले असतात, त्याच्यात लेकरू मांडीवर अशा प्रकारचं असतं, तेवढ्या दूध उतू गेलं तरी तिकडं फटकन थोडं दोन थेंब पाणी टाकायला लागते, कुत्रा आलं असता हडाहड म्हणते आणि तेवढ्यात नवऱ्याचा फोन येतो, झालं का नाही ती सांगत असते, नवऱ्याला सांगत असते सगळं झालं, आता भात शिजतोय तुम्ही येईपर्यंत होईल। किती अवधान आहे, तुम्ही कधी बायकाचा अभ्यासच करत नाही, आसून करत नाहीत, आपण आम्ही नसून करतोय, त्यांच्या कामाचा अभ्यास करा। एक धपाटे साहेब म्हणून डेप्युटी सेक्रेटरी, मी त्यांच्या घरी एक दिवस मुक्कामाला गेलो आणि त्यांच्या पत्नीने मी पाहिलं सकाळपासून किती गडबड आहे। मी त्यांना म्हटलं की साहेब महिलालासुद्धा खूप काम असतं, त्यांच्या मॅडम म्हणल्या महाराज काय सांगावं म्हणले, महिलाची कामं दिसत नाहीत आणि ह्या लोकांच्या पगारी दिसतात म्हणले, आमचं काम कुठं दिसत आहे? खूप खूप व्यवहारामध्ये दक्षता असते, बारकाई असते, ते कोणाची असते? आम्हाला दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतात साहेब, इकडचं बी बॅलेन्स राखायचं असतं, इकडचंही बॅलेन्स राखायचं असतं, आलं का लक्षात? असो, देवकीने विचार केला, वसुदेवाने कृष्णाला घेतलंय पोटाशी, आनंद व्यक्त करायला लागले, पण भविष्यातलं संकट कृष्ण वसुदेवाला दिसत नाही म्हणून सूचना केली, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेटी, जनी कंसाशी कळेल आपल्या बाळाशी सांगेल, म्हणून सूचना दिली। कधी पण पत्नीने केलेली सूचना ज्यांनी त्यांनी फक्त ऐकून त्याच्यावर विचार करायचा असतो, प्रत्येकच तिची सूचना आपण जर नाकारली तर आपल्या प्रपंचामध्ये बऱ्याच नुकसानी होण्याची शक्यता असते, म्हणून तिची पूर्णपणे जरी सूचना नाही मानली तरी तिचा उद्देश आणि त्या सूचनेतला भाव लक्षात घेतला तर संसाराच्या वाटचालीला कुठल्याही प्रकारची अडचण होत नाही। आणि म्हणून वसुदेवाने ही गोष्ट लक्षात घेतली आणि सांगितलं, नंदाच्या घराला या साहेब या, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजन